एक कुत्री आपण आपली विळा जात माझं नाव आहे पंकज झेंडे आणि पंकुडी आहे चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज आहे नागपंचमी, नागपंचमी आहे तर आम्ही आज तांदुळाच्या किल्ल्यावर जाणार आहेत। तुम्हाला तांदुळा किल्ला तिकडे मागे दिसेल, त्या किल्ल्यावर जायचं आपल्याला, त्या तिकडे जायचं वरती। मला वाटते 1-1.5 तास लागणार आहे आपल्याला। आता आपल्यासोबत आज हर्ष आहे, हर्षचे मित्र आहेत आणि अक्षय पण आहे। अक्षय जरा मागे गेला, घरी गेला आहे, तो दिसत नाही। आणि तिकडे हर्ष वगैरे चालला दिसत असेल तुम्हाला, तर आपण पण त्यांच्या जोडीला जाऊ। पंचमी आहे त्याच्यामुळे तांदुळवाडी किल्ल्यावर खूप गर्दी असते, पण यावर्षी असेल का नाही माहिती नाही। आम्ही 2-3 वेळा गेलो तर खूप गर्दी होती, त्या टायमाला पाऊस पण होता आणि ह्या टायमाला पाऊस नाही मिळत, एकदम चुकं पडलं आहे। सकाळी पाऊस आलेला थोडा थोडा, आत्ता पाऊस नाही मिळत, पण पब्लिक आहे का माहीत नाही। आता 9-9:30 झाल्यात, आम्ही निघालो खरं म्हणजे 8 वाजता निघायचं होतं, पण हर्षामुळे टाईम झाला। हर्ष आपला लेट उठतो, सावकार आहे तो, म्हणून तो लेट उठतो, त्याच्यासाठी आपला टाईम झालं। बाकी आम्ही तर सर्व लवकर उठलेलो, त्याचा डबा वगैरे भरता भरता, त्याचा उपास पण आहे आज, म्हणून तो त्याला चक्कर वगैरे येईल, त्यासाठी आम्ही पाणी वगैरे घेतलं आहे आधी, सर्व काय काय घेतलं आहे त्याच्यासाठी, त्याचं टेन्शन नाही मिळत। जाऊ आता आपण पुढे पुढे जाऊ, जंगलातून जायचं आपल्याला, मच्छर तर आपल्याला चावणार आहे, खूप खूप सारे मच्छर चावणार आहे। आणि हा ओला आहे, हा जंगली डॅम जातो, हा इकडून किल्ल्यावर पाणी येते आणि ह्यासाठी जंगली डॅम जाते। जंगली डॅम तुम्ही गेले असेल कधी, आपल्याला पण पाण्यातून जायला लागते। अक्षय तू बुडत नाही ना, पाण्यातून जायला लागते, इकडून जास्त पाणी खोल नाही मिळत, थोडं थोडं पाणी आहे, दाखव तुम्हाला 1 मिनिट। पॅन्ट भिजली, पाणी पण खदूल करून टाकला अक्षयने। हर्षाने आपल्याला चुकीच्या रस्त्याला आणलेला आहे आणि एवढं कसं येतात, याची पण फाटलेली आहे, चढता येतात सरळ रस्ता एकदम वरतून जायला, याने ऍक्च्युली हर्षाने चुकीचं आणलं आपल्याला, रस्ता त्याला माहिती नाही आणि अक्षयची पण फाटली थोडी थोडी, यांची पण फाटली आहे, तरी आपण चढूया। तर आपण 1 चढण चढलेलो आहे आणि हालत आपली बेकार झालेली आहे, 5 मिनिटं आपण बसलेलो, अक्षय पण बसलेला, सर्वात बसलेले, तर हर्ष सर्वात मागे होता, पुढे होता, मागे होता, आता पुढे गेलाय, त्यानेच आपला रस्ता चुकवला आहे, तरी आपण त्याच्यात मागे जाऊ, बघू रस्ता बरोबर सांगतो का आपल्याला। त्याला म्हशी भेटलेल्या होत्या पण हर्षाने त्याला हाकलला, नाही तर आपल्याला जायचं होतं त्याच्यावर बसून, ना त्या गेल्या आता खाली गेल्या, बोलून गेला खाली, या हर्षामुळे बोलून गेला खरं म्हणजे। मोठे मोठे दगडे तिकडे, या दगडातून जायचं आपल्याला, इकडून जरा सांभाळून जावा, मोठे मोठे दगडे आहेत, खूप सारे मोठे दगडे आहेत, मोठ्या मोठ्या हे बघा इकडे पण आहेत, खाली पण आहेत, हर्ष पण यायला लागलाय तिकडून, त्याच्या आसपास पोचलेलो आहेत। आणि हा रस्ता ह्या तांदुळवाडीवरून येतो, हा रस्ता तुम्हाला दिसत असेल, या इकडनं आपण आलो, हर्ष इकडे आहे उभा आणि इकडे पोपटचं लावलंय, म्हणजे इकडून इकडे आपल्याला सरळ जायचं आहे, इथे पोपटचं हे लावलंय। आपण ज्या रस्त्याने आलो त्या रस्त्याला पाणीच पाणी होतं, खूप सारं पाणी नव्हतं, सुकं होतं, त्याच्यामुळे मला आणि चढायचं एकदम रस्ता होता, नदीचं पाणी होतं, म्हणजे पाणी येत होतं तिकडनं, मग एकदम सरळ सरळ असतं तिकडनं, मी व्हिडिओ काढला नाही कारण की जमलं नाही, एवढं थकलेलो, आता पण बेकार हालत होऊन गेली आपली। तिकडे खेकडे वगैरे होते, खेकडे वगैरे खूप सारे काय काय होतं तिकडे, दगडी खेकडे वगैरे होते। आणि त्या रस्त्याने आलो, त्या रस्त्याला आपल्या तुम्हाला दिन्या शिवली वगैरे सर्व काय काय भेटतील। आणि आपण तांदुळवाडी किल्ल्याच्या आसपास पोचलेलो आहे, तुम्हाला दाखवतो 1 मिनिट आपल्या मागेच मागेच आहे, इकडे पण पाटी लावून ठेवले ससे, जसं ससे आहे तसं, पण इकडे ससे येत नाही खरं म्हणजे, ससे आहेत इकडे पण इकडे पब्लिक येते येत जात असते म्हणून ससे येत नाही। हे बघा दिसत असेल तुम्हाला तांदुळवाडी किल्ला, त्याच्यावर चढायचं आपल्याला, तांदुळवाडी किल्ला तुम्हाला दिसत असेल आणि पब्लिक तुम्हाला दिसत असेल, बघा थोडी 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 ती व्हाईट व्हाईट दिसते, ती पब्लिक चढा लागली आपल्याला, तिकडे चढायचं आहे आणि हर्ष वगैरे इकडे
थकले जास्त बसून आलेत थकून ना. इकडे फोटो वगैरे काढण्यासाठी चांगलं आहे. इकडे तोंड वगैरे धुतलं मस्त फ्रेश झालो पाण्याने. वाहतं पाणी आहे त्याचं तोंड वगैरे धुतलं. इथे बसून आलेत थकलेत म्हणून. मी पण थकलो आहे. मी पण बसणार थोड्या वेळात. आणि इथे मागे दिसेल हे हजेरी मारलं त्याला. इकडे पहिल्याच्या काळात हजेरी लावायची असं बोलतात. मला पण माहिती नाही. तुम्हाला माहिती असेल तर बघा सांगा कमेंट करून. आणि ते आपल्याला तिकडे वरती जायचं आहे. मला मागच्या कॅमेऱ्याने होता एक मिनिट. आपल्याला असं इकडून इकडून चढून इकडून असं वरतून वरतून आणि त्या डोंगरात जायचं आपल्याला. त्या साईडला जायचं आहे. चला आपण जाऊ. हे लोक जायला लागल्यात. आपण यांच्या मागे मागे जाऊ इकडून. मागचा रस्ता दिसतो हा एक पायाची वाट सांगतात. त्या रस्त्याला आपण जाणार आहेत. तांदूळ लालठ्यावरून गेले तुम्हाला पायऱ्या वगैरे भेटतील. आणि ह्या साईडनी आले होल वगैरे आहे. त्या साईडनी चढायला तीन साईडनी रस्ता आहे. आपण हा हा रस्ता पकडला आहे. हा लवकर पण पोचतो. फक्त एवढंच काय डेंजर आहे. एक पायाची वाट आहे म्हणजे त्याला हे आहे. एक साईडनीच आहे. एक साईडनी मिळत नाही काय जायला वगैरे. त्यासाठी एक पायाची वाट बोलतात त्याला. चला आपण जाऊ होतं वरती. तुम्हाला दाखवतो कशी आहे ती. ह्या साईडला तुम्हाला दिसेल हा सफाळा आहे पूर्ण. मी पब्लिक चढायला गेलो तिथे हळूहळू. रिंक्स रिंक्स जायला लागले. रिंक्सा गॅंग झालेली आहे. आपला मित्र पण एक खाली आहे. तो पण ब्लॉगर आहे. तो पण लागला आहे. दिसत असेल तुम्हाला हळूहळू पूर्ण. ह्या रस्त्यालाच आपण आलो इकडून. तिकडे खाली पण पब्लिक आहे. हे कुत्रे पण आपली उडत आहेत. आणि ते लोक येतात. बडोदा एक्सप्रेस हर्ष यायला लागला इकडून. हे कुत्रे पण लागला इकडून. अक्षय वरती गेलाय. आपल्या वरती जायचं आहे. थकून गेलाय शाप. आपली एक स्टेप कम्प्लीट झालेली आहे. म्हणजे एक डोंगर आपण चढलेलो आहे. अजून वरती दिसतो तर डोंगर आपण चढायचं आहे. आणि आपली पोर आहे तिकडे वचलेल्यापर्यंत. ब्रो ब्रो आणि हर्षा इकडे. हर्षा खाली बसला आहे. अक्षय वरती आहे ना. ते चुकलं हात करता वाटते कुठे गेलो. हात करा भाई. तिथे दिसतात आपले माणसं. हा हे आपली माणसं तिकडे. आणि आपला मी थकलो साप. हा पाप झाले साप. आपला मित्र यायला लागला अजून एक. इकडून यायला लागलाय. इकडून आपण आलो. आपल्याला इकडे वरती चढायची. अजून एक स्टेप पकडे चढायची. आपल्याला 15-20 मिनिट लागणार आपल्याला जाता जाता. तर आता मग डायरेक्ट वरती भेटू. इकडून चढायचं आहे बघा. अक्षय कसा रिंगसत रिंगसत यायला लागलाय. ना हर्षा कुठं गेला रे. हो हर्षा शॉर्टकट इकडून घेतला कुठून तरी. तू वरतून चढला. हर्षा गेला रिंगसत रिंगसत इकडून. कुत्र्याला पण चढता येत नाही. कुत्रा पण बेकार बेकार चढा लागलाय. कुत्र्यापेक्षा आमची हालत बेकार झाले. मग आता इकडून चढला म्हणजे गेला. आता सरळ सरळ रस्ता आहे. अक्षय गेला तिकडून. तर संपला आता चढायचा रस्ता संपला आपला. मला बोललो ना काही एक पहाची वाट आहे. ते एक पहाची वाट तुम्हाला कशी. हे बघा इथून वरतून असा डोंगर आहे. आणि खालून गेलं डायरेक्ट खाली एकदम सावकाश सावकाश पण येतील. तर सावकाश पण थोडा रस्ता पण चिकट आहे. तुम्हाला दाखवतो बघा. रस्ता पण थोडा चिकट आहे आणि गवत वगैरे पण आहे. त्याच्यामुळे सावकाश झाला. ह्या साईडने बघा खाली एकदम रस्ता. एक पहाची वाट बोलता झाला. ह्या साईडने डोंगर आहे वरतून. आपल्याला त्या समोरच्या डोंगरावर जायचं आहे. ॲक्च्युली म्हणजे आपण चाललो आहे हापत हापत. हर्ष आपला सगळ्यात मागे कुत्र्यांना घेऊन येत आहे. हे कुत्रे त्याच्या मागे आहेत. हे बघा बिंगो. तर आपण किल्ल्यावर पोहोचलेलो आहेत. आणि आता आपण जाऊन झाडाखाली आराम करणार आहेत. तुम्हाला दिसत असेल वरती एकदम पोहोचलो आपण. आम्ही नाईटला आलो तर इकडे थांबतो वरती. झोपायला वगैरे त्या साईडला असतो. दिवाळीला वगैरे आले तर पण गेल्या वर्षी नाही आलो. यावर्षी काय माहिती येतात का नाही. आता जाऊन थोडा वेळ आपण आराम करू नंतर सर्व बघूया. इकडे आल्यानंतर हे वाचून बघा पहिलं. नंतर उतरायचं वगैरे असेल तर हे लोक साफ करायला लागलं. कुंड वगैरे कचरा वगैरे झाला म्हणून. 7 कुंड आहेत. हे एकूण 7 का 8 कुंड आहेत माहिती नाही. 7 आहेत. 7 कुंड बोलतात. किती आहेत माहिती नाही. ते कचरा वगैरे साफ करायला लागला तिकडून. तसानंतर 1-1.5 तासानंतर पाणी भेटलं प्यायला. आणि हर्षा पाणी भरायला आहे याच्यातलं. त्याचं पाणी स्वच्छ आहे. आणि ते बघा प्यायला पण लागलं आहे. बिसलेरीपेक्षा स्वच्छ असते पाणी. ते पिलेलं आहे पाणी. इकडे बघा
इथे घालायला मावरे वाडा किती घ्यायचं हा बोल ना फिरायला मी ना रे साइडला पण एक कुंड आहे त्या साइडला खाली पण आहे खाली पण दोन कुंड आहेत दिसत दिसत दोन कुंड आहेत तिकडे आपल्याला जायला रस्ता आहे पण एकदम कडेकडे जायला लागते त्या कुंडांच्या इकडे बघू आपल्याला टाइम भेटले जाऊ पण एंट्रीचा पॉईंट आहे वाटते आत्ताच साफ केलेला आहे पहिल्या नव्हतं हे आत्ता साफ केलेलं आहे इथे पायऱ्या वगैरे आहेत या साईडने पण या साईडने पण छोट्या छोट्या आहेत आणि खाली आपल्याला जायचं तिकडे तिकडे कुंड आहेत तिकडे जाऊ आपण आम्हाला खाली खोली तिकडे दिसत तुम्हाला हा रस्ता आहे इकडून जायला एकदम कडेकडे जायचं आता अक्षय जाईल बघा अक्षय जायला लागलाय चप्पल काढून जा एकदम रिस्की आहे सरकलं तर खालीच जाईल बघा खाली एकदम आहे तो चप्पल काढून झालाय मला पाणी काय लागलाय एनर्जी कडेकडे जाईल बघा सा एकदम सावकाश सावकाश जायला तिकडून जायला रस्ता नाही मिळाला तिकडे दोन कुंड दिसत असतील तिकडे जायला मला रस्ता नाही मिळाला मी गेले असतो तिकडून पाणी प्याज प्यायचं पाणी आणेल तो अक्षयाला पाणी घेऊन आता यायला लागला सावकाश 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 रे अरे भाई ऐसे नहीं अक्षय कुमार फेमस हुआ ऑफिस टर्नर था क्या बोलता है जली ना तेरी भी जली ना पर इधर से बहुत डेंजर है ना अला पानी के साथ पानी ठंड ठंड पानी प्याला भेटला पहला ओय मला मिळू देला काढतो यार क्या मन घोटा है ऐसा।